नमस्कार, मी तुमची आज यशोची शो सोनाली. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सध्या मी आहे भुगावला. अनिकेत सेवाभावी संस्था मतिमंद मुलांचे हे अनाथ आश्रम आहे. कल्पनाताई वरपे ज्या गेल्या 10 वर्षांपासून या सगळ्या मुलांना सांभाळत आहे, त्यांच्यासाठी काम करत आहे. आणि खरं तर ही जी जागा आहे भुगावला, ती रेंटवरती आहे, ज्याचं 22,000 रुपये भाडं आहे सध्या. आणि इथे ही 59 मुलं असतात, त्यातली सध्या 50 इथं उपस्थित आहेत. आणि एक महत्त्वाची गोष्ट, खर्च त्यांचा साधारण 60 ते 70 हजार रुपये आहेत, कारण त्यांना जे काही धान्य लागतं किंवा जी खाण्याची व्यवस्था आहे ती डोनर्सकडनं केली जाते. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येणं हे खूप मस्ट आहे. आणि मला माहिती, आपण प्रत्येक जण थोडं का असे ना जर कॉन्ट्रीब्यूट केलं तर खूप काही बदल घडवू शकतो. आणि हाच बदल घडवण्यासाठी मला खूप आनंद होतो हे सांगण्यासाठी की माझे पहिले डोनर आहेत डेली न्यूट्रीचे मिस्टर हितेंद्र वानखेडे सर. सर, थँक्यू, थँक्यू सो मच. तुम्हाला माहिती आहे मी तुम्हाला कुठे भेटते? रेडिओ सिटी 91.1 वर. सो 91.1 KG तांदूळ जो आहे तो सरांनी कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे इथे. सो तुम्ही आता मस्तपैकी मसाले भात, जिरा राईस, गोड भात खाणार आहात. मज्जा ना? ओके, सो स्वीट. आणि मला असं भरपूर काही द्यायचं आहे, ये तो अभी शुरुवात है ना, पिक्चर अभी बाकी है. ओके, हितेंद्र सर, मला खूप आनंद होतोय की नवीन वर्षाचं स्वागत करताना तुम्ही माझ्या या इनिशिएटिव्हमध्ये सहभागी झाला. तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देत आहात, काय सांगाल? सोनाली, सगळ्यात पहिले वी आर व्हेरी थँकफुल. ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं की असं असं करायचं आहे, ती आमच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. कारण आपण जे काही प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेत किंवा आपण जे काही प्रोडक्ट्स देतो हे सगळे नॅचरली ग्रोन असतात. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे केमिकल, फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइड्स हे यूज होत नाही. तर हेल्थसाठी आता हा जो तांदूळ आहे हा कॅल्शियम आणि प्रोटीन रिच आहे, तो सगळ्या मुलांसाठी. आणि ती कल्पना जेव्हा तुम्ही मांडली तेव्हा हे आमचं भाग्य होतं की तुम्ही आमच्याजवळ मांडली आणि ती आमच्यापासून सुरुवात होती आहे हे. आणि ह्या नवीन वर्षाला अशी सुरुवात याच्यापेक्षा कोणतीच चांगली होऊ शकत नव्हती. आणि मला सांगायला अजून आनंद होतोय, आत्ता जरी सरांनी इथे राईस कॉन्ट्रीब्युट केला असेल तरी सरांनी कल्पना मॅमला आल्या आल्या एक गोष्ट सांगितलेली आहे जी खरं तर ऑफ माईक होती. पण कल्पनाताई, मला असं वाटते की जर तू व्यक्त केलीस ती भावना तर खूप छान वाटेल की हितेंद्र सरांनी आल्या आल्या तुझ्याशी जे काही बोलेत. सर, नाही खरंच, जितेंद्र सर आल्या आल्या पहिली गोष्ट ते तांदूळ तर त्यांनी एवढं म्हणजे जे निरोगी मुलांसाठी योग्य आहे ते तर दिलेच. त्यानंतर ते बोलले तुम्ही कधी म्हणजे जेव्हा तुम्हाला केव्हाही गरज पडेल कधी तुम्ही मला फक्त एक फोन करा, तुम्हाला ज्या वस्तूंची गरज आहे किंवा अन्नधान्याची कोणतीही गरज आहे तर मी त्या क्षणी तुम्हाला ती मदत करेल आणि 100% ती मदत तुम्हाला होईलच. खरंच खरंच खूप धन्यवाद, असे दानशूर व्यक्ती भेटणं आमच्यासाठी खरंच परमेश्वराचंच रूप आहे माझ्यासाठी. धन्यवाद सर. अहो, तुम्ही असं नका म्हणू, ते आमचं भाग्य आहे अशी संधी मिळणं. आणि खरं तर आम्ही सोनालीचे आभार मिळायला पाहिजे आणि 91 आभार मिळायला पाहिजे की त्यांच्यामुळे ही संधी आम्हाला मिळते आहे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. मी एकच सांगेल की डेली न्यूट्रीचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या आरोग्याच्या साठीने तर खूप फायदेमंद आहेत, पण त्याचबरोबर सरांची जी विचारसरणी आहे ती सुद्धा अशी विचारसरणी सोसायटीतील इतर लोकांनी जर केली तर ती आपल्या समाजातील ज्या गरजू घटकांसाठी खूप जास्त फायद्याची ठरेल. आणि मला असं वाटते की ही खूप छान एका नोबल कॉजला तुम्ही सपोर्ट करत आहात. सपोर्ट, आय विल से सपोर्ट, कारण सपोर्ट जर केला एकमेकांना तर आपण आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकतो आणि आपलं तो करायचं आहे. सगळे मनापासून प्रयत्न करू की एक दिवस हे सगळे मुलं 500 हो आणि हे मुलं मोठे हो आयुष्यामध्ये, याच्यासाठी आपण नक्कीच लाफलिया. तीन आज माझा पप्पाचा फोन, पप्पा पप्पा लवकर या, हे दाना मला खावा ना. ते मला एक सांगायचं आहे की तिने पप्पांना फोन केलेला आहे, पण यातले खूप साऱ्या जणांना ना पप्पा नाही आहे आणि काहींचे जे पप्पा आहेत त्यांनी त्यांना इथे आणून सोडलं आहे आणि ते परत त्यांना फोन पण नाही करत. सो मला वाटतं की
आपण सगळेजण त्यांचे पप्पा मम्मा, मी त्यांची मोठी ताई होईल. अनिकेत यांचा उद्या बर्थडे आहे आणि त्यांना त्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करून सेलिब्रेट करायचं आहे. खूप छान विचार आहे. थँक्यू अनिकेत, थँक्यू. मी पहिल्यांदा रेडिओ सिटीचं धन्यवाद खूप मानते. धन्यवाद पहिल्यांदा रेडिओ सिटी. रेडिओ सिटी 91.1 पुणेच्या आरजे शोषे सोनाली मॅडमांचा मी खूप खूप आभारी आहे. इथे दुबईमध्ये नोकरीला असताना सुद्धा मी ते ग्रेन्स बकेट चॅलेंज स्वीकारलं आणि माझ्या आईपतीप्रमाणे डोनेट केलेलं आहे. थँक्यू, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद आरजे शोषे सोनाली मॅडम. थँक्स टू सोनाली. तुमच्यामुळे ते शक्य झालं. तुमचा धन्यवाद.